महागाई गगनाला भिडलेली सामान्य माणसाला त्याच्या मूलभूत अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण करता करता त्याचं आयुष्य संपून जातं आणि चिरशांतीही घेता येत नाही राहुरी नगरपालिकेच्या नावघाट स्मशानभूमी अमरधामची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे मात्र सध्या जे अमरधाम दिसतं ते होण्यासाठी पत्रकारांचं मोठं योगदान आहे मुळा नदी काठावर सर्व सोयींनी युक्त अमरधाम व्हावं यासाठी दिवंगत ज्येष्ठ पत्रकार दमा कासार यांच्यासह पत्रकार वसंत झावरे आदींनी तत्कालीन नगर परिषदेच्या कार्यालयासमोर आमोरण उपोषण केलं होतं त्यावेळी कैलासवासी पत्रकार यशवंतराव गोडसे यांनी मध्यस्थी करून हे उपोषण सोडवलं होतं नावघाट अमरधाम येथे त्यावेळी दहन करण्यासाठी पत्र्याची शेड आणि विसाव्यासाठी मोठी शेड बांधण्यात आली होती तसंच वापरासाठी पाणी साठवण टाकी बांधण्यात आली होती रात्री उशिरा अंत्यविधी असल्यास अमरधामकडे जाण्यासाठी नगर मनमाड राज्यमार्गापासून स्ट्रीट लाईटची व्यवस्थाही करण्यात आली होती मात्र काही समाजकंटकांनी या ट्यूबलाईट दगडाने फोडून टाकल्यात पालिकेची कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यानं अमरधामच्या लोखंडी गेटसह कंपाऊंडचे अँगल तोडून टाकण्यात आलेत येथील पाण्याच्या टाकीत बऱ्याच वेळा पाणीही नसतं रात्री काळाकुट्टा अंधार असल्यानं रात्री अंत्यविधीच्या वेळी जनरेटर तसेच पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी लागते हा सर्व भूर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो म्हणजेच येथे मरणही सोयीचं आणि स्वस्त नाही देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या धर्तीवर राहुरी पालिकेनं सर्व सोयींनी युक्त बगीच्यासह नावघाट येथे अमरधामची उभारणी करावी अशी मागणी लोकांनी केली आहे सी चोवीसासाठी प्रतिनिधी गणेश सह कॅमेरामॅन अक्षय नारद राहुरी